भागीरथी बाई बोलवा त्यांना पण आपण कोण सगळ्याच प्रश्नांची उत्तर तुम्हाला दिली तर मग त्यांच्याशी काय बोलू तुम्ही भागीरथी बाई नाहीत नाही मी त्यांची थोरली सून वाटलंच मला तरीच म्हटलं भागीरथी बाई इतक्या तरुण कशा तुम्ही थोरली सून हो अशा किती सुना आहे तो या घरात मी आईना बोलवते कोण आलं म्हणून सांगू पीडित नवरा आलाय म्हणून सांगा किती सुंदर दिसतेस तू थँक्स काय योगा योगाचं नाही म्हणजे तुझं हे काम होतं होय तुझं पण हेच काम होतं म्हणजे आपण दोघं एकाच ठिकाणी येणार होतो अगं मग एकत्रच आलो असतो ना रूट वेगळे होते आपले पण डेस्टिनेशन तर एकच होत नाही काही उपयोग नाही कारण ते सोडतच नाही हो का चल सोडते नाही सोडणार खूप विनंती करून झालीये माझी त्यांचे कोणीतरी साहेब येणार आहेत वाटत मीच येतो नाही म्हणजे त्यांचा विश्वास बसेल ना यावर आणि तू जो नाहीयेस तो तू आहेस हे दाखवण्याची काय होऊ असते ना तुला काय गरज आहे आहेस तसा चांगला आहेस पिऊ नसलास तरी आलोच अगं चल
आणि लोकांना अडवू नका आता सोडा. हो साहेब. तुला कसं हात सोडलं आणि सल्यूट पण केला. तो मी सांगतो ना सगळं सांगतो. आधी दर्शन तर घेऊ. नमस्कार श्री साहेब, कसे आहात? याला म्हणतात श्रीमंती. कोण हवंय? कोण आपण? कोण हवंय? कोणीही चालेल. काय? पाणी मिळेल? वहिनी मला आठवलं, मी ना तिकडे. शरू पाणी घेऊन ये. हो हा हा, थंड पाणी मिळेल. हो छान आहे, नाव छान आहे आणि तुम्ही छान आहात. म्हणजे तुम्ही दोघीही छान आहात. पाणी हे छान आहे. अगं एका शब्दापासून कोड आणलाय माझा. आपण कोण? मी अनिल. आपण? बेबी. बेबी? बेबी? बेबी नाव आहे तुमचं? बेबी. बेबी किती आवाज करते माझा. अरे या घरात काय बायकांचं कोठार आहे की काय? अरे बघावं तिथून नुसत्या बायकाच बाहेर येत आहेत. नाही खांबत नाही का तो नर्सिंग आला होता. नाही तशा आता भिंतीतून बायका नाही आल्या म्हणजे मिळवलं. एक्सक्यूज मी मिस्टर अनिल. येस बेबी. हे बघा तुम्ही आमच्या घरात आहात आणि अतिथी देवो भव ही शिकवण आहे आमच्या घरची.
त्यामुळे आम्ही तुमच्याशी सभ्यपणेच वागतोय. तुम्ही तुमच्या मर्यादा ओळखून वागा म्हणजे झालं. मग हाच नियम तुमच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत का लावत नाहीत तुम्ही? तो इतका घाणेरडा माणूस आहे ना, विचित्र, म्हणजे इतकं असभ्य बोलतो आणि नजर तर इतकी घाणेरडी आहे त्याची. पण तो आत कसा आला? मी विचारलं त्याला तर असं दरवाजाच्या बाहेर गेला, परत आत आला, म्हणाला हा असा आलो. कसा बोलतो, फार फार घाणे. पण कुणाला भेटायचंय त्याला? तुम्हाला भेटायचं असं म्हणालात. मला? हो. पण असा कोणी माणूस माझ्या माहितीतला नाहीये. म्हणाला मी एक पीडित नवरा आहे. पीडित नवरा? चल बघूया. आणखी काही धक्के देणारच का तुम्हाला? शेवटचाच. डोंट वरी जानवी अगं, याच्या पुढे मी तुला कुठलाच धक्का देणार नाही. आता खर तर तुझं लग्न झालेलंच आहे, असं काही नाही सांगणार ना तू? अगं खरंच माझं लग्न झालेलं नाहीये. आणि झालं असत तर मी तुला हे असं खूप काहीतरी मोठं आहे का? नाही म्हणजे नसाव. हे ऍक्च्युली मी सुरुवातीलाच तुला सांगायला हवं होतं. अफेअर आहे तुझं? तू 5 मिनिटं शांत बसून मी काय सांगतो ते ऐकणार का? आणि एवढं काही नर्वस वगैरे व्हायची गरज नाहीये ग. म्हणजे माझ्या आयुष्यात तसं काहीच नाहीये की जे मला लपवायला लागेल किंवा ज्याची लाज वाटेल, असं काहीच नाहीये. असं नाही रे, जरा घाबरायला होत. बघ माझ्याकडे. म्हणजे मला हा प्रसाद तुमची आजी ना. थँक्यू. गणपती बाप्पा तुमचं कल्याण करू. तू काहीतरी सांगणार होतास मला. चल आधी इकडनं जाऊ आपण. सांग ना, काय सांगणार होतास? बोल ना. मी सांगतो ना तुला, पण इकडनं जाऊ आधी. चल ना जाऊ आपण, मग मी सांगतो तुला. प्लीज.
कसला जप करताय सांगा ना, कसला जप करताय? कसला जप सांगा ना, आणि कोणासाठी करताय? कोण हवे आपल्याला? मला माझी बायको हवी आहे. म्हणजे? म्हणजे माझी बायको पळवली गेली आहे. आपण कोण? मी अनिल. अनिल आपटे. आणि बायकोचं काय? अहो सांगितलं ना, अहो माझ्या बायकोशी गुटुरगू गुटुरगू चाललंय तुमच्या अकाउंटंटच. जान्हवीचं लग्न झालेलं आहे आणि तिचा नवरा तिच्या आईपेक्षाही वरताण आहे. हो मॅडम. त्या बाबतीत आम्ही काय करणार? हा तुमचा आणि तुमच्या बायकोचा खासगी मामला आहे. अहो माझ्या बायकोशी सलगी करून माझ्या संसाराचा सत्यानाश करणारा तो माणूस तुमच्या कंपनीचा कर्मचारी आहे, म्हणून मी तुमच्याकडे आलोय. अहो माझ्या बायकोला पळवलंय त्यानं. मिस्टर अनिल, हा तुमचा खासगी प्रश्न आहे, त्यात आम्हाला पडायची इच्छा नाहीये. पण भागीरथी बाई, तुम्ही माझ्या आईला मॅडम म्हणू शकाल का? सुसंस्कृतपणा शिकवून येत नाही बेबी, तो रक्तात असावा लागतो. अहो कसला सुसंस्कृतपणा मॅडम? मॅडम म्हणालो वा? अहो इथे माझ्या घराला आग लागली आहे आणि सुसंस्कृतपणा कसला दाखवू? आणि तुमच्या त्या अकाउंटंटचं वागणं फार सभ्यपणाचं आहे का? तो त्याचा प्रश्न आहे. त्याचा प्रश्न? त्याचा कसा प्रश्न? अहो प्रश्न त्याचा असेल तर उत्तर देणार कोण? अहो मी आयुष्यातून उठायची वेळ आली हो, माझ्या अब्रूचे धिंडवडे निघायची वेळ आली आहे आणि आता हा त्याचा पर्सनल मॅटर कसा असू शकतो? म्हणजे तुम्ही त्याला काहीच करणार नाही? नाही, एक जबाबदार नागरिक म्हणून तुम्ही त्याला. एक जबाबदार नागरिक म्हणून मी कसं वागावं हे तुमच्याकडून शिकायची मला गरज नाहीये. अहो पण एखाद्याचा संसार मोडणाऱ्या, त्याच्या आयुष्याशी खेळ करणाऱ्या नराधमाला तुम्ही काहीच शिक्षा करणार नाही. त्याला नोकरीवरून काढून टाका एवढी एकच विनंती घेऊन आलोय मी तुमच्याकडे. मी त्याला तेव्हाच कामावरून काढेन जेव्हा तो माझ्या कामात कसूर करेल. तुमच्या बायकोच्या कारणावरून मी त्याला कामावरून काढणार नाही, तो तुमचा प्रश्न आहे. तुम्ही मला समजावण्यापेक्षा स्वतःच्या बायकोला जाऊन समजावा ना, ते जास्त योग्य होईल. मुळात अशा मुलीशी लग्नच कसं केलं हा प्रश्न निर्माण होतो. अर्थात तो तुमचा खासगी निर्णय आहे, पण अशा घरात सोयरीक केल्यानंतर काय होईल अशी अपेक्षा होती तुमची? तुम्ही फिर्याद घेऊन चुकीच्या घरात आलेले आहात. तिच्या त्या कर्कश आईला जाऊन सांगा, ती ताळ्यावर आणेल आपल्या पोरीला. नाही, ते मी केलंच आहे, पण काय तुम्ही त्याला कामावरून काढून टाकलत ना तर कस, त्याच्या खिशात पैसाच राहणार नाही आणि मग मस्ती उतरेल ना सहा. एक मिनिट. या घरात शिवीगाळ चालत नाही. अर्थात तुम्ही ज्या मुलीशी लग्न केलंय त्यावरून तुम्ही काय असाल याची कल्पना येते, तरीही हे सभ्य आणि सुसंस्कृत माणसांचं घर आहे. म्हणजे तुम्ही त्याला कामावरून काढणार नाहीत? तर तुमच्या खासगी कारणावरून मी त्याला कामावरून काढू शकत नाही. निघा आता. त्याला कामावरून काढण्याची किंमत मोजायला तयार आहे मी. निघा. खरंच सांगतो, तुम्ही किंमत बोला. इनफ, नाहीतर मला वॉचमनला बोलवावं लागेल. ओके ओके ओके, तुम्ही माझा फोन नंबर लिहून घ्या ना. गेट आउट.